मनावरच घेतलं होत असतं तर अख्खं मंत्रिमंडळ पायाजवळ बसून होत. एका रात्रीतून कोटीचा बंगला उभा राहिला असता, जशी सुदामाची सुदाम नगरी उभी राहिली. कशाचीच कमतरता नव्हती, मनावरच घेतलं असतं ते एका रात्रीतून फुटले असते. मंत्रिमंडळ पायाशी होत. पंतप्रधानाच्या जेवढा समाज माग नाही, एवढा एकटा गरीब माणसाच्या शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेल्या व्यक्तीच्या पाठीमागे समाज आहे. हे सगळ्यात मोठं मराठा समाजाचं आणि आपल्या मराठवाड्याची सगळ्यात मोठी पुण्य ही की असं रत्न या मराठवाड्याच्या कुशीतच जन्माला आलं. मनावरच घेतलं असतं तर रात्रीतून कोटीचा बंगला उभा राहिला असता, पण नाही, माझ्या गरीब मायबापांचे आणि दुबळ्यांचे संसार पण थाटले जावेत आणि खरोखर हुशार विद्यार्थ्यांना कुठेतरी न्याय भेटावा म्हणून आज तब्बल किती दिवस झाले. पहिलं उपोषण झालं. फक्त हेच उपोषण नाही, बऱ्याच जणांना सराटी ज्यावी लाठीमार झाला, ज्यावी दगड मारले गेले आणि तिथून पुढे सराटी आंतरवाली जगाच्या नकाशात फेमस झाली. काहींना तिथून फक्त मनोज जारंगे पाटील कोण आहे हे माहिती झालं. पण माझं माहेर शहागडच्या जवळच आहे. लहानपणीपासून पाहते त्या व्यक्तीला मी. असे अनेक उपोषणं असतील, मराठा समाजाला आरक्षण भेटलंच पाहिजे म्हणून त्या व्यक्तीने आजपर्यंत अगणित उपोषणं केलेत आणि उपाशी तापाशी राहून विठ्ठल 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की ठल विठ्ठल. न बिरला न बाटा, न बाटा न टाटा, न बिरला न बाटा, न बाटा न टाटा, अरे कुणबी मराठा हाच या महाराष्ट्राचा खरा बायोडाटा. कुणबी मराठा हाच या महाराष्ट्राचा खरा बायोडाटा. मराठा या शब्दाची व्याख्या संकुचित करू नका. 18 पगड जातींना संबोधन आहे ते मावळा मराठा. साडी कोळी तेली तांबोळी कहार महार सुतार चांबार लोहार वाणी कायकाडी भील नावी ब्राह्मण धनगर हटकर कुणबी या 18 पगड जातींना संबोधन आहे ते मावळा मराठा. कोल्हाटी लाठी कोलण्यामध्ये ज्यांचा हटकंद होता कोल्हाटी जाता. जसं राम जन्म कृष्ण जन्म तसं शब्दांचा सुद्धा जन्म मराठी शब्दकोश. आपण राहतोत मराठीमध्ये, महाराष्ट्रामध्ये, आणि मराठी आपल्याला चांगली परिचित आहे. मराठी शब्दकोशामध्ये मराठा हे फक्त काय जातीचं संबोधन नाही. जो जो व्यक्ती महाराष्ट्रात राहतो आणि जो जो या मराठी मातीत राहतो तो प्रत्येक व्यक्ती मराठा आहे. विठ्ठल स्वराज्य स्थापन होण्याच्या अगोदर छत्रपती शिवरायांच्या फौजेमध्ये जे जे सामील झाले आणि ज्यांनी ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी प्राणाची आहुती दिली तो प्रत्येक जण मराठा आहे. फितूर झालेला नाही सांगता. तलवार चालवण्यामध्ये निशाणा चालवण्यामध्ये ज्याचा चांगला हातखंड आहे मराठा. मरेल पण हटणार नाही, मर हट्टा. तुम्ही मद्रासी गॅझेटमध्ये जरी पाहिलं तर मर हट्टा म्हणजे आपल्या भाषेमध्ये छोटा पॅकेट बडा धमाका. मर हट्टा, मरेल पण हटणार नाही. पूर्वीचे आपले पूर्वज स्वराज्य स्थापन होण्याच्या अगोदरची गोष्ट आहे. 6 महिने लढायला जायचे छत्रपती शिवरायांच्या फौजेमध्ये. मोहीम निघाली की आपले पूर्वज 6 महिने लढण्यासाठी जायचे आणि 6 महिने मग शेतीचा व्यवसाय करायचे. आणि शेती करत करत आता मराठा शब्द आधी आहे का कुणबी शब्द आधी आहे? कुणबी म्हणजे मराठा, मराठा म्हणजे बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं. जसं इंडिया म्हणजेच भारत आणि भारत म्हणजेच इंडिया, एवढं जरी समजलं तरी पुष्कळ झालं. विठ्ठल छत्रपती शिवरायांच्या फौजेमध्ये जे जे ते सगळे मराठा. पण 6 महिने शेती करायचे म्हणून आपण कुणबी त्याही शब्दाचा प्रकार सांगेल मी. तो कसा निर्माण झाला? ज्योतिराव क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांचं वाक्य आहे की ज्यांनी शेती बागायती केली ते माळी झाले, ज्यांनी शेती करत करत मेंढपाळाचा व्यवसाय केला ते धनगर झाले,
आणि ज्यांनी शेती कोरडवाहू केली ते कुणबी झाले, म्हणून आपण पूर्वीचे कुणबी आणि मराठा सुद्धा ढळल। प्रत्येकाचा व्यवसाय ठरून दिलेला आहे, मला जातीमध्ये विभाजन करायचं नाही। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम मंगळ। आपल्याकडे सगळ्या जाती धर्माला एकत्रित समजण्याची पद्धतच आहे। प्रत्येकाचा काही ना काहीतरी व्यवसाय ठरून दिला, आणि व्यवसाय निहाय जाती पडल्या। आता लोहाराचा व्यवसाय आहे, तो म्हणजे लोखंडाचे वस्तू निर्माण करणं, लोहाराचा व्यवसाय। सुताराचा व्यवसाय पाहिलं तर खालून मला सिग्नल देत राहा, तुम्ही बोलल्याशिवाय मला बोलता येणार नाही। सुताराचा व्यवसाय, नाव्याचा व्यवसाय, तसं कुंब्याचा व्यवसाय। कुणबी काय करतो आणि मराठा काय करतो, म्हणून मराठा कुणबी एकच आहे। विढळ। मरेल पण हटणार नाही, म्हणून मराठा जे आपल्या जिद्दीवरती अटळ आहेत ते म्हणजे मराठा। पण ज्यांनी युद्ध करता करता शेती केली आणि शेतीशीच जे एकनिष्ठ राहिले ते म्हणजे कुणबी। आपलं सगळं अवलंबून आहे ते म्हणजे शेतीवरती। हे पा, कुणबी हा शब्द पूर्वी कुळवबी होता, कुळवबी, कुळव आदिक बी। कुळव म्हणजे शेती, ज्याने आपण नांगरतो ते साधन। आता हल्ली अनेक साधनं आलेत। माझा जेव्हापासून जन्म झाला तेव्हापासून तावजाराचे नावं फार वेगळे आहेत। आता मला त्यात जास्त काही सांगता येणार नाही। माझे पती कीर्तनकार आहेत आणि असले तरी एका शेतकऱ्याचीच पोरगी, मी शेतकऱ्याची सुनी, पण फार खोलवर मला जाता येणार नाही, सांगता येणार नाही। पूर्वी कुळव म्हणायचे, कुळवाने शेती नांगरायची। पाऊस पडला, वापसा साधला की त्याच्यामध्ये बी पेरायचं, बी पेरून पीक काढायचं, आणि पीक काढून जो स्वतःचं पोट भरता भरता जगालाही पोचतो तो खरा कुणबी। बर का, स्वतःच बघत नाही, त्याच्यासाठी स्वतःसाठी एक पोत शेंगदाणे भरपूर झाले, एक पोत गहू बारी बाजरी ज्वारी पुष्कळ झाली, पण माझं पोट भरता भरता जगाचाही उदरनिर्वाह झाला पाहिजे ही ज्याची भावना आहे ना, तो खरा कुणबी। विठ्ठल। म्हणून आम्ही आपल पोटे नाही होत, आम्ही आधी दुसऱ्याचं पोट भरायचं काम करतो, दुसऱ्याला वाढायचं काम करतो। माझे फार फोरजीचं वाक्य काही कळेल तुम्हाला, आपलं कीर्तन फोरजी घेऊन बसलं तरच कळतं। मी टू जीला थ्री जीला नेटवर्कच देत नाही, त्यांच्या दृष्टांत सिद्धांत डाउनलोडच होत नाहीत शेवटपर्यंत, ते गोल बिंगत राहतात नुसतं, मध्येच बंद, त्याला नेटवर्कच पुरत नाही आणि त्याच्यात वरून नेट बंद आहे, त्याच्यामुळे डाउनलोड व्हायचा संबंधच येणार नाही आता। विढळ। आम्ही अप्पल पोटे नाही होत, अप्पल पोटे असतो तर पहिल्याच पंक्तीला आपण बसलो असतो। पुरुष मंडळी तुम्ही ऐकताय ना, तुम्ही फार लांब बसलात, पण माझी फार अपेक्षा आहे तुमच्याकडून प्रतिसादाची। आपण अप्पल पोटे असतो तर पहिल्याच पंक्तीला बसलो असतो। आता पहिली पंगत आपण नाही बसलो, आपण दुसऱ्यानं बसवलं, आणि आता पहिल्या पंक्तीला जो बसलाय त्याचं काय काम असतं? मी पुढे हानू हानू घेईन बर का तुमच्या। आता जो पहिल्या पंक्तीला बसला त्याचं काम काय असतं? आता पुढे जो बसणार आहे त्याला वाढायचं काम करायचं। म्हणून आम्ही पहिल्या पंक्तीला तुम्हाला बसवलं, आता आमची बसण्याची वेळ, आता तुमचं कर्तव्य गपगुमान आम्हाला पोट भरून वाढायचं। आता हे कळालं त्याला धन्यवाद, नाही कळालं त्याला डबल धन्यवाद। तुम्ही काय टच्चून जेवून आले का काय, मला हेच कळणार, रेंज मध्ये राहा। विढळ। आपल पोटा नाही येत, आम्ही दुसऱ्याचे पोट भरणार आहेत, म्हणून दुसऱ्याच्या जीवावर जगणारे आम्हाला शिकवायचं काम करा। तुम्ही काय बावट समजलं का काय, हे काय बिड्या फुके समजली का काय? 2 कोटी समाज जमा झाला होता, येडेत का लोक? अरे पत्रिका दिली तर लोक बायकोला सोबत नेत नाहीत, आता एकटे जाईल लोक। लोक म्हणतात कशाला ताण, एकटा जातो लग्न लावून येतो। मूळ पत्रिका दिली तरी लोक एकटे जातात लग्न लावायला। 2 कोटी समाज जागा जमा झाला होता सराटे अंतरवाली विराट सभेला, अर्ध्या लोकांना तर एंट्रीच भेटली नाही। मी स्वतः 10 किलोमीटर वरती गाडीच्या साईडला उभी होते आणि माझ्या मागे 15 किलोमीटर वरती लोक उभे होते। केवळ एकाच रस्त्यावर नाही तर सराटे अंतरविल्ला जे जे मार्ग जात होते ना, ते सगळे मार्ग, छोटे छोटे मार्ग, अरे महामार्ग, ऊसाचे पट्ट्या सुद्धा भरलेल्या होत्या। पायीचा रस्ता, गाडीची वाट, सायकल जाणारा रस्ता,
उसाच्या फडात लोक बसले होते विराट सभेला. प्रत्येक महामार्गावरती तितकंच ब्लॉकेज आणि तितकीच भरगच्च सभा, तितकीच संख्या. लोक येडे होते का? आतापर्यंत तुम्ही नदीचा पूर पाहिला असेल, पण सराटे अंतरवालीच्या विराट सभेला तुम्ही जनसागर उसळलेला पाहिला आणि माणसांचा आणि मराठ्याचा आलेला पूर पाहिला. वारकऱ्यांचा टाळ मराठा, वारकऱ्याच्या गाड्यातील माळ मराठा, झेंडा अटके पार मराठा, महाराष्ट्राची नाळ मराठा, एक मराठा, शुभाची तलवार मराठा, तलवारीची धार मराठा, शत्रूवरचा वार मराठा, अरे भिरभिर भिरती घार मराठा, एक मराठा, सह्याद्रीचा थाट मराठा, स्वराज्याचा घाट मराठा, झेंडा अटके पार मराठा, वीरात वीर दौडले एक साथ मराठा, एक मराठा, एक मराठा. आतापर्यंत हरी त्या साऊंडवर झटायचं नाही तिथं कोणी मग सारखा थोडस आवाज नको मला आता. विठ्ठल विठ्ठल घेईन मी जन्म याज साठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरी नाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटंगण महाद्वारी. नको कमी करा आता प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग आवाज कडक द्या. महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्तिमंत पुतळे वारेकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे परमार्थातील सर्वोच्च मानबिंदू पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते या जगताचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपल्या स्वतःच्या संसाराची पूर्ण आहुती देणारे जगवन्य जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्री गुरु किंबहुना राजांनाही उपदेश करणारे तुम्ही सर्वजण ऐकताय ना राजे. आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे. आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे. पण तुमच्या हातामध्ये ढाल आणि समशेर असणं हा तुमचा परमार्थ आहे असा उपदेश करणारे वैराग्यराग्रसिक संत शिरोमणी संत श्रेष्ठ श्री तुकोबराय यांचा पाच चरणाचा नेहमीपेक्षा थोडासा लांबलचक. आता काय करावं, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, त्यांची काय मुदत संपना, आपल्या काय तारखा संपना. म्हणून म्हटलं अभंग थोडासा लांबलचक येऊयात. एरवीचा अभंग चार चरणाचा असतो, प्रस्तुत आजचा अभंग पाच चरणाचा आहे आणि प्रस्तुत अभंगाद्वारे संत श्रेष्ठ तुकोबराया भगवान पंढरीश परमात्म्याच्या दारात उभं राहून पारमार्थिक स्वरूपाची प्रतिज्ञा करतात. विठ्ठल विठ्ठल अभंगाच्या भावार्थकडे वळण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा तो असा. सगळ्यांनाच माहिती संबंध महाराष्ट्रभर जे वातावरण पेटून उठलं महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा. एक गोड वाक्य बोलू, गाव सरपंचाला ओळखतो, तालुका आमदाराला ओळखतो, खासदार जिल्हा खासदाराला ओळखतो, राज्य मंत्र्याला ओळखतं, पूर्ण राष्ट्र पंतप्रधानाला ओळखतं, पण ज्याच्याकडे कोणतंही पद नसताना प्रतिष्ठा नसताना श्रीमंती नसताना अख्ख्या जगाच्या प्रतिष्ठित व्यक्तीचं नाव आहे असं महा मराठा समाजाचं भूषण आणि धर्मवीर मनोज जरांगे पाटील. आजही तुम्ही गुगलला सर्च केलं जगातील सगळ्यात मोठी झालेली सभा सराटे आंतरवालीची. आणि सकल मराठा समाजाला आरक्षण भेटावं कुणबी म्हणून आरक्षण भेटावं म्हणून गेले अनेक दिवसापासून चालू असलेलं उपोषण त्यात आता सर्कलमध्ये साखळी उपोषण आणि त्यातही अनेक तरुण आमरण उपोषणाला बसले की पाण्याचा घोटही मुखामध्ये घ्यायचा नाही. आणि आपल्या गावातून श्री योगेश दादाव बंडेरावजी देशमुख
श्री रामा दादाजी लगानी, रामा का श्यामा श्याम दादा लगानी, श्री योगेश भैया उगले आणि सुभाष भैया उगले या चारही बांधवासाठी माझ्या एकदा जोरदार टाळी वाजवा. कदाचित आम्हाला समाज आम्ही म्हातारे झाल्यावर विसरून जाईल. आमचा आवाज आहे तोपर्यंत आमची किंमत आहे जगात, तोपर्यंत आम्ही जिवंत आहेत. एकदा का आमचे आवाज गेले घसे बसले लोक आम्हाला रस्त्याने चालले तरी विचारणार नाही, कारण आम्ही आमच्या प्रपंचासाठी पळतो आणि पळालो. पण चंद्र आणि सूर्य तोपर्यंत समाज या चार व्यक्तींना गावात तरी विसरणार नाही. निदान मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याच्या नंतर या चार जणाला तुमचं गाव आणि हा भाग कधीच विसरणार नाही, कारण यांनी समस्त मराठा समाजासाठी उपोषणाला बसले आणि आमरण उपोषणाला. मी म्हणून म्हणलो होतो पुरुष मंडळी पुढे बसू, यांना रेंजच लागत नाही लवकर. विठ्ठल सगळ्या सर्कल सर्कल मध्ये उपोषण चालू आहे. आज या गावामध्ये मला वाटतं चौथा दिवस आहे का या गावात उपोषणाचा. आज उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि सराटी अंतरवालीत जरांगे पाटलांचा मनोज भाऊंचा आज आठवा दिवस आहे उपोषणाचा. तब्बल कालची रात्र, आजचा दिवस आणि आजची रात्र एवढा अवधी देण्यात आला होता, तरी सरकारच्या काय काय प्रतिक्रिया येतात. त्यात काल आपलं नेटवर्क रात्रीच बंद करण्यात आलं, रात्रीचं कीर्तन झालं. मी म्हणते नेट कसं काय चाला ना, पण नेटवर्क बंद झाल्याच्या नंतर कुठेतरी दाल मी कुछ काला हे नाही, पुरी दाल ही काली हे. जर चोंबडेपणा करणारे असतील असं का होणार नाही. रात्री नेटवर्क बंद करण्यात आलं, पण रात्री 10 ते 15 हजार समाज सराटे अंतरवालीमध्ये होता बरं का. ही अतिदक्षता तरुण मंडळीची, म्हणून एकदा तरुण वर्गासाठी जोरदार टाळी वाजवा. विढळ काय अडचण आहे का, आता विक्षेप नको. विढळ गावोगाव चालत असलेलं साखळी उपोषण. पहिली गोष्ट, आमचे महाराज लोक आतापर्यंत फुकट कुठेच गेले नाही बरं का. बाबा लोक फुकट कुठे जातच नाही, तर 10 वेळा तारखा घेऊन याच गावातून मला अनेक फोन आले असतील, पण 2-3 वर्षापासून मला एकही कीर्तनाची सेवा देता आली नाही. खरं तर महाराज लोकांच्या तुम्ही 10 फोन करा, आमच्या तारखा भेटत नाहीत. पण एवढ्या हा जो काही काळ आहे, हा महिनाभराचा काळ, या महिनाभराच्या काळामध्ये आम्ही स्वतःहून फोन करतो आणि मराठा उपोषणाला आमची कीर्तन सेवा घ्या. मराठा आरक्षण भेटणारच आहे, भेटणार म्हणजे आम्ही काय त्यांच्या दारात भीक मागत नाहीत, तो आपला हक्कच आहे. मराठा आरक्षण भेटणारच, पण माझं एक वाक्य काळज तुमच्या उतरून घ्या. मराठा आरक्षण भेटल्याच्या नंतर मराठा आरक्षणाच्या संदर्भात गावोगाव जर जनजागृती करण्याचं काम केलं असेल, तर यामध्ये वारकरी संप्रदायाचं आणि कीर्तनकारांचं फार मोठं योगदान आहे बरं का. ही गोष्ट विसरूनही चालणार नाही आपल्याला. केवळ मराठा समाजातीलच नाही तर 18 पगड जाती धर्मातील सगळ्या समाज बांधवांसारख्या सगळ्या वारकरी मंडळींनी सगळ्या कीर्तनकारांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात दऱ्या खोऱ्यात जाऊन वाड्या वस्तीवर जाऊन सुद्धा जनजागृती केली. आणि आरक्षण म्हणजे काय, ते किती हक्क आहे, किती आपल्याला गरजेचं आहे आणि किती हक्काचं आहे, हे तळागाळातील लोकांना पटून देण्याचं जर काम कोणी केलं असेल, तर सगळ्यात मोठं काम हे वारकरी संप्रदायाने केलं. अनेक तरुण उपोषणाला बसल्यात. साखळी उपोषण हे दररोज एका गावाचा नंबर आहे आणि चौघ जण आता आमरण उपोषणासाठी बसले त्या ठिकाणी. आता कीर्तनकारालाही वाटलं आपणही काहीतरी आपलाही हातखंडा असावा आणि आपलंही काहीतरी योगदान असावं. आता 2 तास ही तऊ भरावून हे उपोषणच आहे बरं का. एक प्रकारचं तुम्हाला कळतंय नाही कळत, मला कळे ना काही, तुम्ही जागे आहात ना सर्वजण. हॅलो, मी माईक घेऊन खाली येऊ का, मला तुमच्याकडून प्रतिसाद अपेक्षित आहे. विढळ प्रत्येक पाण्याचा घोट घेत असताना